दिनांक 12 मे रोजी सायंकाळी 6:30 टाकी डोकेश्वर येथील प्रियदर्शिनी पब्लिक स्कूलमध्ये उभारलेल्या स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटील कोविड सेंटरमधील कोरोनाबाधित रुग्णांना आपल्या प्रवचनरूपी सेवेमधून मार्गदर्शन करताना हरिभक्त परायण प्रवीण महाराज आंबेकर म्हणाले, स्वतःचे आत्मबल वाढवा, तुम्ही कशावरही विजय प्राप्त करू शकता, कोरोनावरही तुम्ही निश्चित मात करू शकता. अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी उभारलेल्या 100 बेडच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांसाठी दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आज हरिभक्त परायण प्रवीण महाराज आंबेकर यांचे प्रवचन झाले. प्रवचन ऐकताना काही काळ कोरोना रुग्ण आजार विसरून गेले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सुजितराव झावरे पाटील, पारनेर पंचायत समिती सदस्य सुप्रिया साळवे यांचे पती अमोल साळवे, सामाजिक कार्यकर्ते मोहन रोकडे, कोठण देवस्थानचे विश्वस्त किसनराव धुमाळ, स्वप्नील राहिंज, अमित गांधी, शिवाजी खोडदे, कैलास नरे, सचिन हांडे आदींसह कार्यकर्ते हजर होते. यावेळी प्रवचन रूपी सेवा सादर करताना काय म्हणालेत हरिभक्त परायण प्रवीण महाराज आंबेकर पाहूयात. माझ्यामध्ये हे सगळं माझ्यामुळे आणि हे सगळं मी करतो आहे, हे मी आहे म्हणून आहे. त्याच्यात ते बरेच जण काही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अडकतात, पण त्याच्यातला एक सुज्ञा असतो, जास्त विस्तार करायला माझ्याकडे वेळ नाही. एक सुज्ञा असा असतो की हे जगत निर्माण झालं कसं असेल, ज्या जगताला निर्माण करणारा असं तरी कसा तो कसा असेल. जर हे जगत आहे खरं, मग जगत आजकी एक वस्तू प्रभा, हे जर जगत तयार जर झालं असेल तर या जगताला तयार करणारा नेमका कोण असेल. ज्या अर्थी एखादी वस्तू दिसते त्या अर्थी त्या वस्तूला निर्माण करणारा कोणीतरी असतोच असतोच. मग याच्यामध्ये आपण कधी अडकत नाही, याच्यामध्ये आपण कधी पाहत नाही, आपण ह्या गोष्टींकडे कधी लक्ष देत नाही, आपलं फक्त चालू राहत बस, आपलं फक्त चालू राहत. जसं आगेचे आयन पिछे ढकल, पिछेचे आयन आगे ढकल दिया, बस तेवढंच चालू आहे. गतानुगतीच असणार आपली सर्व गोष्टी चालू आहे, पण कधीतरी थोडीशी उकल करावी, कधीतरी उकल करून पाहावी, कधीतरी असं त्या ठिकाणी साधू संतांच्या संगतीमध्ये थोडंसं जाऊन पाहावं, कधीतरी त्या ठिकाणी ज्ञानोपायांची ज्ञानेश्वरी वाचायला घ्यावी, कधी कधी तुकोबऱ्यांचा गाथा वाचायला घ्यावा, कधीतरी. हा मी काय म्हणतोय, मी दररोज नाही म्हणत, कधीतरी कधीतरी असं वाटतं का हाच दुःख जीवनामध्ये व्हायला लागलं, मग त्या दुःखाचा विचार करत बसायचं, अजिबात नाही, अजिबात नाही. या कोरोनाच्या महामारीमध्ये त्या ठिकाणी काय सांगितलं जातं, तुमची इम्युनिटी पॉवर वाढवा, तुमचं आत्मबळ त्या ठिकाणी स्वतःच वाढलं पाहिजे की हे मला काहीच करू शकत नाही. ज्यावेळेस असं आत्मबळ वाढलं जातं ना, त्याच वेळेस त्या ठिकाणी तो एखाद्या कोणतीही गोष्ट असली त्याच्यावर तो विजय प्राप्त करतो. आणि आपल्याला स्वतःला जर विजय कोणत्या गोष्टीवर प्राप्त करायचं तर स्वतःचं आत्मबळ गरजेचं आहे. जर आपल्याजवळ स्वतःचं आत्मबळ नसेल तर आपण जर खचून जायला लागलो तर काय होणार आहे, स्वतःचाच नाश आपण स्वतः करतो. पण स्वतःचा नाश जर स्वतः करायचा नसेल तर स्वतःचं आत्मबळ वाढवलं पाहिजे. आणि आत्मबळ वाढवल्याने वाढवलं की ते आत्मबळ आपल्याला पुढे लढण्याकरता प्रवृत्त करत, प्रवृत्त करत. म्हणून हे जे संपूर्ण जगत आहे ते कसं तयार झालं हे कुठंतरी पाहिलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. हा भगवान परमात्मा सगळं त्या ठिकाणी सर्वस्वी तयार करतो आहे, हे त्याच्यापासून सर्व तयार होत आहे. करणारा दुसरा कोणी नाही, करणारा फक्त तोच आहे, तो परमात्मा आहे. तो याने त्याने सर्व निर्माण केले, एकी केली भूचरे, एकी केली जलचरे, हे सर्व त्याने तयार केलं. पण एवढं तयार करून सुद्धा अहो ज्याने तयार केलं तो अलिप्त आहे. माझं म्हणणं आहे का, ज्याने तयार केलं तो अलिप्त आहे, आणि ज्याने तयार नाही केलं तो फक्त त्याच्यामध्ये खेळतोय, तो मात्र त्याला तिकटील आहे. त्याला अन्नाची गरज आहे, वस्त्राची गरज आहे, निवाऱ्याची गरज आहे, शाळेमध्ये आपण शिकलो, मूलभूत गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.